टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तिथून बोलतो भैया, काय मधील गाव तालुक्यामधून बोलतो, एक नेत्रुड गाव आहे छोटस, तिथून बर बर बाळा, बोल बोल, नाव काय तुझं? वैजीनाथ भीमराव चव्हाण. बर, काय विषय? इलेक्ट्रिकल गाडी घेतली होती भैया मी बीड मधून, बीड. बर, तर ती त्याचं काहीतरी कन्व्हर्टर गेलं, ते त्याला मी शोरूम वर दिली माझ्या गावच्या, हो आणि त्याला त्याला नीट करून देण्यात गेले, ते 5-6 महिने झाली गाडी तिथंच आहे, बर, आणि ते दुरुस्ती करून देण्यात गेले, आणि माझी लॅब एक नेतूड मध्ये इथं, बर. तर मला येणं जाण्याला गाडी पण नाही, आता म्हणून अडचण होते. मी त्यांना दररोज फोन करतो, रिक्वेस्ट करतो की माझी गाडी नीट करून द्या असं तसं, पण ते देणं गेले. गाडी शोरूम वर लावली, ते 6 महिने झाले. बर, किती महिने झाला गाडी गाडी घेऊन तू? 1 वर्ष झाले भैया. 1 वर्ष झालं गाडी घेऊन. हा, मी 5-6 महिनेच गाडी वापरली, मग त्याच्यात लगेच काहीतरी प्रॉब्लेम आलं, मग मी गेलो शोरूमला. तसं तर भैया गाडी घेतली त्याच्या मग 10-15 दिवसापासूनच प्रॉब्लेम आलत, पण तरी पण मी नीट केलं नीट केलं, पुन्हा आता आलंय तर ते नीट करूनच देणार गेले. हा, मी जातो त्यांच्याकडे दररोज शोरूमला, पण ते काय एवढं हे करत नाही, म्हणजे वापस हे करत जा म्हणते तसं तसं. किती महिने झालं मला तू? 6 महिने झाले भैया त्यांच्या शोरूम वर गाडी माझी. 6 महिने झाले. हो, तरी पण नीट करून दिलं नाही अजून. शोरूम मधून गाडी घेऊन 6 महिने झाले बरोबर? नाही, गाडी शोरूम घेतली आतापर्यंत 1 वर्ष झाले. बर, शोरूम घेतलंय का फायनान्स? कॅश पेमेंट दिली भाई 1 लाख रुपये. बर, इलेक्ट्रिकल गाडी कॅश मध्ये, सगळं पेपर वगैरे सगळं ओके माझ्याकडे. बर बर, हा बर बर, मी त्यांना रिक्वेस्ट करतो की माझी गाडी नीट करून द्या, काय कंपनीचं जरी त्याचं हे नसतं तर मी पैसे देतो त्यांनी, पण तरी पण मला नीट करून द्या, तरी पण ते देणार गेले. 6 महिने झाले त्यांच्या शोरूम वर गाडी अशीच पडून आहे. हा, त्याचं काहीतरी छोटस काहीतरी पार्ट गेले त्या गाडीचं, तरी पण ते बसून देणार गेलेत, आणि बाहेर कुठं मार्केट मध्ये ते भेटायला गेलं, मी खूप प्रयत्न केला, जसे ते एजंट असं मला हे करेल. म्हणजे गाडीचा काही प्रॉब्लेम म्हणलं तू? गाडीत हे छोटस काहीतरी कन्व्हर्टर गेलंय भैया त्याचं. कन्व्हर्टर म्हणजे काय? हा हा, छोटं काहीतरी असतंय ते स्टार्टर उचलते का गाडी? हा हा, तेच तेच. स्टार्टर उचलते का नाही गाडी तुझी? नाही भैया, गाडी चालायला गेली ती, नाही होत स्टार्टर, नाही होत. आणि किती महिने झालं म्हणतो हेलपटा मारतोय शोरूमला? 6 महिने झाले आतापर्यंत, 6-7 महिने झाले. 6-7 महिने झाले. हा, त्याच्याच शोरूम मध्ये गाडी लावून आतापर्यंत. काल पण मी गेलतो माझलगावच्या शोरूम मधून का? हो, माझलगाव मध्ये एक ओकाई शोरूम आहे, सागर खुर्पे म्हणून ते एजंट आहे मेन. बर, त्या एजंट मार्फत घेतलाय गाडी तू? नाही, म्हणजे ते मालक म्हणजे भैया त्याचे. तू डायरेक्ट शोरूम मधून गाडी घेतलाय का असल्या कुठल्या एजंट मार्फत? नाही नाही, डायरेक्ट शोरूम मधून घेतली. डायरेक्ट शोरूम मधून घेतली ना गाडी तू? हा. बर, आणि मग आता काय म्हणतो तो शोरूमचा मालक? देतो देतोच म्हणे, 6 महिन्यापर्यंत आतापर्यंत देतो, नीट करून देतो, उद्या देतो, आज देतो, आज संध्याकाळी पार्ट बसणार आहे, 2-3 दिवसांनी येणार आहे, असंच करत करत आज इथपर्यंत एवढे दिवस झाले भैया. बर, हा, तरी पण देणार गेली ती गाडी नीट करून. एडच काढायचं काम? हा, राईट. बर बर, मला सांग बाळा, मग आता तुला गाडी घेऊन 1 वर्ष झालं बरोबर? हो. 1 वर्षामध्ये आता फक्त 6 महिने झालं गाडी प्रॉब्लेम, म्हणजे गाडी घरात बसून आहे, चालू नाही? हो हो, गाडी चालू नाही. नाही चालू. बर बर, मी 4-5 महिनेच वापरली, मग लगेच गाडी खराब झाली, मग शोरूम वर लावली, ते म्हणलं देतो 8 दिवसांनी, 8 दिवसांनी देतो, 15 दिवसांनी देतो, आज येणारे उदय म्हणून आतापर्यंत 6 महिने झाले, अजून गाडी त्याच्याच शोरूम मध्ये, आणि त्यांनी मला गाडी पण दिली नाही, काही नाही. बर बर बर, सारखी चक्र मारतो मी त्याच्याकडे, पण तेवढं लक्षच करत नाही, दुर्लक्ष करायला एवढं. बर बर, दुर्लक्ष करतात का? हा, म्हणून भैया तुमची मदत म्हणून तुम्हाला फोन केलाय, खूप दिवसापासून फोन ट्राय करतो, कधी कधी लागत नाही, आणि एखाद्या वेळेस.
मदत तू कुठे कुठे गेला ह्या कामासाठी? तर मदत तुला भेटत नाही म्हणून मदत भेटत नाही म्हणून बरेच हे गावातले म्हणून म्हणजे असं कुणापाशीच नाही गेलो, मीच एकटा जायचो, कोण बिल मरीत नाही पाशात मीच एकटा जायचो भैया शोरूम वर, एकदम पाशात। हां मीच जायचो एकटा। तू जातो एकटा का? हा बर बर बर, म्हणजे काय धमकी वगैरे देतात का फक्त बोर्ड वोर्ड बोलतात? ते पुढून धमकी म्हणजे एवढं फक्त गोडगोड वीस बोलतात। वर्ष पोरग काय काय 20 वर्ष 20 वर्ष वयस आहे माझ, म्हणून माझं एवढं माणसासारखं हेच करत नाही मला। ते म्हणजे मी जर शोरूम वर गेलो की शोरूम मध्ये कोणी थांबणार नाही, असं अलीकड पलीकड जाणार असं काही पण बोलणार नाही नीट, आणि मी तिथं एक एक दोन दोन तास शोरूम मध्ये बसणार तरी पण माझ्याशी बोलणार नाही, त्यांच्याच कामामध्ये बिझी। आणि मी जर म्हणलो सर 2 मिनिट वेळ द्या बोलायचं असं तसं, फोन पण कधी रिसिव्ह करत नाही। मग डायरेक्ट जर तिथं गेलो तर मग गडबड आहे, थोडं थांबून येतो, मग ते जाणार त्यांच्या कुठेतरी कामासाठी असं काय पण सर। हा ठीक आहे, मला एक सांग, कॅश पेमेंटवर घेतली बाया गाडी मी? कॅश पेमेंटवर गाडी घेतली बाळा, बरोबर आहे। आणि गाडी घ्यायच्या अगोदर किती गुडगुड बोलतात द्यायच्या अगोदर, ते सर्विस हो चांगले अशी आहे तशी म्हणून। सर भैया त्या टायमाला ते म्हटले की होम सर्विस देतो, म्हणले होम त्याच्यावर आहे वाटतं ते बुक म्हणजे त्याच्यावर बघितले नाही पेपरवर, पण त्यांनी सांगितलं की होम सर्विस आहे, तुझी गाडी कुठे बी बंद पडू दे, आमचे कस्टमर ते सर्विस आले येणार आणि तिथे जाऊन तुझी गाडी रिपेअर करून देणार असं म्हणले होते त्या टायमाला घ्यायच्या टायमाला। आणि आता आता तर तिथं होम सर्विस तर लावत भैया, तिथं त्यांच्या शोरूम वर गेलो तिथं पण सर्विस देणार गेलेत असं चालू आहे। फसवणूक झाली माझ्यासोबत? फसवणूक तुझ्यासोबतच नाही, जे असे भरपूर जणांची फसवणूक झालेली ते। आणि राहिली दुसरी गोष्ट काय माहितीये का, ते तुझ्यासारखी भरपूर मुलं तिथं फसले असे लोकांना, भरपूर लोकांना ऍड काढले ते। बस माझ्यासोबत असं झालं, पण अजून दुसरे कोणी एखादा गरीब माणूस घेऊ नये म्हणजे असं, त्याची इलेक्ट्रॉनिक गाडी खूप खराब गाडी आहे असं पण माझं मत आहे। बरोबर ठीक आहे, काय कर त्या शुरू मालकाचं नाव काय म्हणला? सागर खुरपे। सागर खुरपे? सागर खुरपे माझल गावचं आहे का? हा माझल गाव। नाव काय शोरूम? ओकाया शोरूम। हा ओकाया, ओकाया, ओकाया शोरूम का माझल गाव का? आणि तू कुठलं कोणाच्या नावाने गाडी घेतलास तू? हॅलो चव्हाण, माझ्याच नावाने आहे भैया, वैजीनाथ भीमराव चव्हाण। तुझ्याच नावावर घेतलंय का? हो। बरं ठीक आहे, नंबर पाठव त्याचा लवकर। ठीक आहे ठीक आहे भैया, लगेच पाठवतो। हो हो। हॅलो सागर वरकी बोलते का? सचिन भाई पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य। बोला ना। माझ्याकडे कंप्लेंट आली ते वैजनाथ चव्हाण ह्या मुलाची, काय तर 7 महिने झाले म्हणजे तुमच्या वकाया शोरूम मधून गाडी घेतलाय म्हणते मुलगा, आणि कन्व्हर्टर साठी कम से कम 7 ते 7 महिने तुमच्या शोरूमला फेरी मारतोय म्हणे, अक्षरशः तो मुलगा रडू रडून बोलतोय, काय त्यांचं नेमकं विषय? त्यांचा विषय असा आहे की त्यांची गाडी त्यांनी बीडच्या शोरूम मधून घेतली होती, आपल्याकडे कन्व्हर्टरची कंप्लेंट त्यांनी केली, आपण त्यांच्या कन्व्हर्टर साठी आपण कंपनीला मागच्या 6-7 महिन्यापासून फॉलोअप घेतला त्यांना फ्री मध्ये मिळवून देण्यासाठी, कंपनी त्याच्यामध्ये काही रिस्पॉन्स देत नाहीये, म्हणजे कंपनीने काय ते इंजिनियर 10 वेळेस येऊन गेले सगळ्या गोष्टी झाल्या, त्यांनी काही त्याच्यामध्ये रिस्पॉन्स दिलेला नाहीये। ठीक आहे, त्याच्यामध्ये आता त्यांना त्यांना म्हटलं मी काल परवा किंवा तुम्ही काय करा आता ते परचेस करा, काय त्याची 6,000 रुपये किंमत आहे, तुम्हाला मी नवीन आणून मागून टाकून देतो। किती किंमत? एवढाच विषय। 6,000 बाकी काही विषय नाही त्यांचा। बरं ठीक आहे, तुम्ही वकाया शोरूम तुमचं आहे का? हा माझं गावचं। बरं ठीक आहे, हे इलेक्ट्रिक गाडीची असं जर अशी जर प्रॉब्लेम असेल एका वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये जर गाडीची असे रिस्पॉन्स, पूर्ण गाडी जर पूर्ण लोकांना सर्व्हिस चांगली देतच नाही म्हणल्यावर कशाला गाडी अशा शोरूम द्या लोकांना पूर्ण पूर्ण गाडी पब्लिसिटी करायची? सर्वसामान्य लोकांचं ह्यामध्ये खूप नुकसान आहे ना? आहे ना, आता आपल्या कंपनीचा म्हणून विषय नाहीये काय, ऑलवेज जेवढ्या पण इलेक्ट्रिक विषय
गाड्या आहेत. नाही नाही, त्या इलेक्ट्रिकच्या विषयाबद्दल मी पूर्ण महाराष्ट्रभरात मी उठवलो होतो, पण ते भरपूर मी त्याच्याबद्दल भरपूर काही उचललेली गोष्ट इथे महाराष्ट्रभरामधून सुद्धा कंप्लीट आलेली ह्या विषयाबद्दल, यावरील इलेक्ट्रिक गाडीबद्दल. कधी बॅटरीचा प्रॉब्लेम येतोय, कधी इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम येतोय. मी काय म्हणतोय, काय बघ, तुम्ही एक शोरूमचे मालक आहात बरोबर, त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचं नुकसान होणार. त्याच्यामध्ये काय करतात, युवक पिढीचे मुलं काय करतात, जास्तीत जास्त हे गाड्या असे घेण्यासाठी जास्त त्याच्या मागे नाते लागतात, आणि त्यामध्ये यांचं नुकसान, सर्वसामान्यांचं नुकसान याच्यामध्ये. आता तुम्ही म्हणतो अक्षरशः रडकुंडीला राहिलो, हे भैया अक्षरशः मी मला ऍडत काढले ह्यानी, मला चांगली सर्व्हिस देतो, तुम्हाला काय याच्यामध्ये काय फॉल्ट झाला तर तुम्हाला लगेच कंपनीकडून मिळून भेटतो. आणि आता तुम्ही सांगताय की 6,000 रुपयाला त्याचं काय तर कन्व्हर्टर भेटतंय, 6,000 रुपये द्या म्हणताय मध्ये. हे चुकीचं आहे का सांगा तुम्हाला मी बोलतोय, कारण का ह्याच्यामध्ये जर त्या गाडीची सर्व्हिस चांगलीच नाही मध्ये वापरून काय फायदा त्यामध्ये, त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचं नुकसान ना. आता तुम्ही एक शोरूम आहे, तुमचं मार्जिन होतंय, तुमच्या गाड्या खपतात, तुमचं ते बेनिफिट तुमचं होईल, पण सर्वसामान्य लोकांचं नुकसान होईल ना याच्यामध्ये. नाही होईल ना, 100% होईलच ना, आम्हाला दिसायला ना सर्वसामान्य लोकांचं नुकसान. माझं एकच विनंती साहेब, अशा तुम्ही असले शोरूम बंद करून टाका आणि तुम्ही दुसऱ्या गाड्यांचे काढा. तुम्ही तुम्हाला मी सहमती देईन, तुम्हाला कुठे काय लागलं सांगा, मला तुम्हाला सहमती देईल, पण अशा फ्रॉड गोष्टीच्या नादी लागू नका, लोकांना खपू नका अशा याच्यामध्ये. एवढंच विनंती आहे तुम्हाला. चालतंय, क्लोज करणारच आहे मी, पण करू नका, हे बंद करून टाका, याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचं नुकसान होईल, त्यांच्या हळाळ घेऊ नका त्यांची. चालतंय, करून टाकतो. एक एक लोक कमू कमून एक एक पायी पायी कमवतात लोक, आणि तेच पायी पायी ते तुमच्यासारख्या गाडीने घालतात, म्हणजे त्यामध्ये काय फायदा होणार. बरोबर, ते चुकीचं आहे ना, त्या मुलाला तुमच्या शोरूमला पाठवून देतो, त्या विचाराला काय तर मार्ग काढून द्या. तो गरीब दुसरा मुलगा निस्तार रडतोय मुलगा तो. नाही नाही, काय मार्ग काढणार तुम्ही सांगा ना, त्याला सांगितलंय मी त्यांना. तुम्ही बोललोय म्हणे की गाडीचं एका वर्षामध्ये काही प्रॉब्लेम झाले तर सगळं तुला सगळं चांगलं गाडीचे तुला सामान वगैरे भेटेल म्हणून सांगितलंय म्हणे. असं तुम्ही त्यांना असं सर्व्हिस देण्यासाठी तुम्ही त्याला बोललोय म्हणे, असं आश्वासन दिलंय म्हणे तुम्ही. कोणी? तुम्हीच. आपल्या शोरूमची गाडीच नाही साहेब ती. काय म्हणतोय? आपल्या शोरूमची गाडीच नाही ती. आता तुमच्या शोरूम कडून आली ना. काय म्हटले? आता तुमच्या शोरूम कडून आली ना बघा, शोरूम कडूनच. नाही नाही, माझ्या शोरूम मधून नाही गेलेली ती, माझी परचेसिंग नाहीये. आता तू म्हणतोय की दादा ह्यांच्या मार्फत मला गाडी घेतली तुमच्या मार्फत? नाही 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 नाही, तुमच्या मार्फत गाडी भेटली नाही का त्यांना? नाही नाही, माझ्या शोरूमची. त्याच्यामध्ये रूल काय आहे तुमचं, त्यांच्यामध्ये तुमचं कोणाचा, त्याच्यामध्ये त्या गाडीमध्ये रूल काय तुमचं? माझा रोल काय, माझ्या गावाला माझं शोरूम आहे त्या कंपनीचा, बस एवढाच रोल आहे माझा. बर, आता ते बीडला गेल्यानंतर ते बीडचे लोक काय म्हणतात, काय शोरूम इथे आहे म्हणून तुमच्याकडे पाठवतात म्हणे? नाही नाही नाही, बीडचे लोक पाठवतात म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या आपलंच चालू आहे फक्त, आपण ते चालू ठेवलं. गोष्टीची थोडीशी कंपनीचा विषय ते, माझलगावला मी शोरूम चालू ठेवला, त्या मुलाचे कंप्लेंट आले. तसेच माझलगावला मी शोरूम चालू ठेवलंय म्हणजे याचा अर्थ असा नाही ना की मी ते घरून पैसे घालून द्यायचे. नाही नाही, बरोबर, ठीक आहे, मी मान्य करतोय. ह्या गाडीमध्ये राहिला विषय सर्व्हिसचा काय, सर्व्हिस रिलेटेड समजा मी जेवढा प्रयत्न होते तेवढा मी प्रयत्न केला, त्यांचे पैसे वाचावे यासाठी मला पण असं वाटत होतं की त्याचे पैसे वाचले पाहिजे. ठीक आहे, हा मी प्रयत्न केला, मी त्यांना जर समजा पैशांचा टाकायचं असलं असतं तर मी त्यांना पहिले 8-10 दिवसातच बोललो असतो ना. बरोबर, हे गोष्टी विषय काय माहितीये का, परवाच्या दिवशी त्यांनी फोन केला होता मला, काय मी म्हटलं की बाबा ते मी झटून झटून बसलो, तुला लय गरज असली समजा काय, तू काय कर ते पेड मध्ये घेऊन टाक, काय पेमेंट जमा कर, मी लगेच 2-3 दिवसात ते पार्ट मागून तुला ती चालू करून देतो. बर, मग आता ते शोरूमचं गेलं का, जे रूल्स त्यांना दिले, जे आश्वासन त्यांनी दिले, ते गेले का खड्ड्यात? तुम्हाला कंपनीच्या ऍडवायझरचा जो मेन आहे का वर्क, जे कंपनी लेवलला काम करतात, कंपनी लेवलला जे काम करतात का, मी त्यांचा नंबर देऊ शकतो. हो हो, चालेल, ठीक आहे, हरकत नाही, द्या तुम्ही, पण तुम्ही जरा तुम्ही पण त्यांच्या तुम्ही बोलत जावा, कारण का इतका मुलाची कंप्लेंट आली, जसे तुमच्या पण शोरूम मधले कंप्लेंट येईल काय 1000% त्यामध्ये तुमचे ते जे म्हणताय ना ते गाडी इलेक्ट्रिकची गाडी सगळं फेक आहे, तो खरंच सिरियस बोलतो, पूर्ण फेक गाडी आहे, त्यामध्ये काहीच चांगलं आहे, ते गाडी कुठे शॉक सर्किट होतोय त्यामध्ये, कुठे ते बॅटरीचा प्रॉब्लेम येतोय, कुठे काय तर काय आहेच कुठं त्या गाडी. ऍग्री, मी खोटं बोलत नाही, माझ्याकडे जे रोजचे कंप्लेंट आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला बोलतोय. ह्या गोष्टीवरती खूप उठाव केलेले ते, माझ्या शोरूम समोर जर ते कोणी दिसलं त्या इलेक्ट्रिकची गाड्यावाले कोणी शोरूम वाले त्याच्या नाही, त्याला नागाळून मारलं होतं बघा तुम्ही, कारण का मला ते अहो सर्वसामान्य लोकांचे एक एक पायी पायी ते कमवतात बिचारे, आणि तेच पैसे तिथे खड्ड्यामध्ये घालत असेल तर कसं. बरोबर,
त्या मुलाला पाठवून दे तुम्ही, थोडस सहकार्य करा त्यांना. बघा तुम्ही शोरूमच्या मार्फत तुम्हाला माहित असते कसं काय ते पूर्ण फॉलोअप घ्या तुम्हाला. बघा तुम्ही केलंय ते सगळं फॉलोअप घेतलंय साहेब. मी स्वतः त्याच्यामध्ये कदरलेलो आहे. काय बर हा मी म्हणजे एवढा इरिटेट झालेलो आहे त्याच्यामध्ये. काय की माझं तुम्ही एवढं इरिटेट झाले तर सोडून द्या ना, चांगला एकदा शोरूम काढून घाल ना. दुसरं काय तर भरपूर मार्ग आहे त्याच्यामध्ये, येते एकच नाही. चालू आहे चालू आहे, तेच प्रोसेस मध्ये आहे मी. चालू आहे तेच करतोय. काय काम करतो तू? लॅबवर आहे. लॅब आहे नितूड मध्ये माझे. ठीक आहे, ऐकून घे. मी त्या माणसासोबत बोललो, त्यानं म्हणते की दादा मी ह्या शोरूम पासून भरपूर कंटाळून केलेला आहे, रोज रोज काय तर काय कंप्लेंट आहे म्हणतात. मी पण बंद करणार शोरूम असं नाही. राहिली गोष्ट दुसरी, त्याने म्हणते की शोरूम कडून काय एवढं बोलले असोसिएशन पण काय, गाडी कुठून घेत होतो बीड मधून बरोबर, बीड कुठे इकडे माझ्या गावाला बरोबर. हो मग त्याने म्हणतात माझ्या शोरूम मधून गाडी घेतली नाही भैया. मी पण सगळे फॉलो घेतलो, काय सगळं केलो, पण काय ते समोरचे कंपनीवाले काय याच्यामध्ये दखल देत भाई ऐकन. पण त्या टायमाला ह्यांच्याकडे गाडी ते अवेलेबल नव्हती, ह्यांना विचारून त्यांच्याकडून ह्यांनी मला तिकडे त्या शोरूमवर पाठवलं. पाठवले ना तर ऐक. त्याने म्हणतात की दादा माझ्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य करतोय, तेवढंच म्हणतोय. ते तू जा, तुला जाऊन भेट दे, काय होते काही मला कळव. बोललोय मी त्याला. बर बर ठीक आहे.